मी शनाया शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. शिवस्मारकाच्या पायाभरणीवेळी झालेली घटना ही दुर्दैवीच. रावसाहेब दानवे यांच्या भावना. सामना वृत्तपत्रात अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, राष्ट्रवादीने केला तीव्र निषेध. क्रिकेटने आम्हाला आयुष्यात खूप काही दिलं, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचे मत. आणि स्मार्ट सिटी योजनेमध्ये प्रचंड गोंधळ आणि भ्रष्टाचार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप. आता बातम्या सविस्तराने. राज्य सरकार हे शिवस्मारक लवकर कसं उभं राहील यासाठी प्रयत्नशील आहे आणि तसं राहील सुद्धा. तसेच पायाभरणीवेळी झालेली दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाही यासाठी सरकार उपाययोजना करेल असं मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलंय. शिवस्मारक राजभवनाच्या जागी उभारावे ह्या मताशी आम्ही सहमत नाही. मागच्या सरकारपासून ही प्रक्रिया सुरू आहे, भूमिपूजन झालंय, आता स्मारक उभारण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे आणि आता असे वक्तव्य करून काही बदल होईल असं वाटत नाही. आणि आता भूमिपूजन झालेलं आहे, पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि आता अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यामध्ये काही बदल होईल असं मला स्वतःला वाटत नाही. आणि आमच्या राज्य सरकारची भूमिका आहे की लवकरात लवकर अरबी समुद्रातलं शिवाजी महाराजाचं स्मारक हे उभं राहावं या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. तसेच भाजप नशिबाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही अशी स्पष्टोक्ती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्ष नशिबाच्या भरोशावर आत्ता निवडणुका लढवत नाही. आम्ही संघटनेच्या जोरावर निवडणुका लढतो. कोण कोणासोबत जातो याचा विचारही आम्ही करत नाही. आमचा भरोसा संघटनेवर आहे. ग्रास रूटपर्यंत आम्ही संघटना करतो. आम्ही विस्तारक नेमलेत आणि विस्तारकामार्फतही 1 बूथ 25 यूथ आम्ही नेमले आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांचं ट्रेनिंग घेतलं. आमचं संपूर्ण लक्ष आमच्या संघटनेकडे आहे. सामना वृत्तपत्रात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बेताल आणि आक्षेपार्ह लिखाण छापून आल्याबद्दल सामना या वृत्तपत्राचा राष्ट्रवादीने तीव्र निषेध केलाय. शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काळी मात्र किंमत नाही, काकांच्या पुण्याईने ते तरले आहेत आणि हे महाशय मुत्र्यात होवाडाने कधीतरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलतात अशी टीका सामनामध्ये करण्यात आली आहे. या बेताल आणि आक्षेपार्ह लिखाणाचा राष्ट्रवादी काँग्रेसने सामनाची होळी करून निषेध केलाय. सामना पेपरमध्ये अत्यंत असंस्कृत आणि गलिच्छ भाषा नेत्यांच्या बाबतीत सातत्याने वापरली जाते, अत्यंत शिवराळ भाषेमध्ये लिहिलं जातं. पत्रकारितेमध्ये सुद्धा काही निकष असतात परंतु सामना सातत्यानं हे सगळं पायदळी तुडवतोय. काय वाईट बोलले होते दादा? दादा हेच बोलले होते की या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, या सगळ्या दुष्काळावरून महागाईवरून बेजगारीवरून लक्ष हटवण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा करतायत आणि याच्यामध्ये त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं स्वतःच्या पिताश्रींचं स्मारक 5 वर्षात बांधता आलं नाही, ते अयोध्येत जाऊन राम मंदिर काय बांधणार, काय ताकद आहे त्यांची तिथं. त्याच्यामुळं ही सगळी दिशाभूल आहे. ज्यांना स्वतःला कधी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येता आलं नाही त्यांनी दुसऱ्यांवरती टीका करणं हे सोडावं, पहिलं निवडून येऊन दाखवावं आणि मग महाराष्ट्राच्या नेत्यांविषयी बोलावं. यांच्याविषयी काय बोलणार, यांचे राजीनामे खिशात ठेवून ठेवून फाटले, यांना स्वतःच्या युतीतला पक्ष किंमत देत नाही, ही तर यांची महाराष्ट्रात लायकी आणि आम्ही राजीनामे देतो. कशाचे राजीनामे देता? हे सगळे खोटारडे आहेत, सत्तेला चिकटलेले मुंगळे आहेत आणि दुसऱ्याचं फक्त शिवराळ भाषेत त्यांना नावं ठेवायचं एवढंच येतं. यांच्या हातून महाराष्ट्राचं कल्याण होणार नाही हे महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलंय, त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी सामनाची होळी करतोय. भारतीय क्रिकेटला चंदू बोर्डे यासारख्या दिग्गज खेळाडूंचा वारसा आहे, ज्यामुळे आम्ही त्यांना बघून क्रिकेट खेळायला लागलो. क्रिकेटने आम्हाला आयुष्यात इतकं दिलंय की त्याची परतफेड करणं अवघड आहे अशी भावना भारताचे माजी कर्णधार आणि लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलंय. भारताचे माजी कर्णधार चंदू बोर्डे यांच्या पॅन्थर स्पेसेस या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे माजी कर्णधार व लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावस्कर बोलत होते. पण मी एकच म्हणेन की याच्याबरोबर जे त्याचे आमचे मॅनेजर होते किंवा सिलेक्शन कमिटीमध्ये होते किंवा कोच होते तेव्हा जे त्याने आम्हाला शिकवलं आहे ड्रेसिंग रूममध्ये ते बाहेर कोणाला माहीत होतं आणि ते म्हणजे अगदी अमूल्य असं होतं की त्याने आम्हाला ऐकावलं काय होतं की तुम्ही मॅच खेळता आणि आपण बाहेर असतात ग्राउंडवरती तेव्हा आपला एक दृष्टिकोन मिळाला असतो आणि मग जेव्हा आपण ड्रेसिंग रूममध्ये येतात तेव्हा जेव्हा एक म्हणजे अगदी त्यांचं म्हणजे अगदी थंड दिमागाने जे मॅच बघत आहे जसे तसे बोर्डे साहेब ते आम्हाला त्याच्यानंतर आम्हाला सांगायचे टिप्स द्यायचे की बाबा हा हे असं कर, हा फील्ड तिकडे तो इकडे तर हे कर किंवा बॅटिंग ऑर्डर देखील कदाचित चेंज करायची झाली कारण पिचमध्ये काहीतरी थोडीशी जाण असेल. तर ती जी मदत आम्हाला त्यांनी दिली आहे ती जास्त लोकांना कदाचित माहीत नसेल.
यावेळी चंदू बोर्डे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. वयाच्या 16 वर्षापासून पुणा क्लबच्या याच मैदानावर मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी आतासारखे प्रशिक्षण नव्हते, त्यामुळे आम्ही दिग्गजांना खेळताना पाहूनच शिकायचो. मी माझे भाग्य समजतो की मला अनेक दिग्गजांबरोबर खेळण्याची संधी मिळाली, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. दॅट टाइम आय वॉज 16 इयर्स ओल्ड अँड मिस्टर नगरवाला वॉज द प्रेसिडेंट अँड नॉट ओनली दॅट ही वॉज द चेअरमन ऑफ द सिलेक्शन कमिटी अँड ही वॉज अ व्हेरी गुड क्रिकेटर अँड आय वॉज अ 16-year-old बॉय. ही आस्क्ड मी टू कम अँड प्ले अँड दॅट्स हाऊ आय लर्न्ड लॉट ऑफ माय क्रिकेट अँड देअरफॉर अँड नाव टुडे द कमिटी ऑफ पुणा क्लब I am really thankful to them also for giving such a wonderful platform for this particular event. आता बातमी आहे मेट्रो संदर्भातील. भारतातील अंदाजे 100 शहरे निश्चित करून पंतप्रधानांनी स्मार्ट सिटीची घोषणा केली आहे, मात्र ही केवळ दिवास्वप्नेच आहेत. जाहिरात करून मोठ्या प्रमाणात आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात स्मार्ट सिटीची योजना राबवताना यामध्ये प्रचंड गोंधळ आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी केला आहे. देशामध्ये साधारण 100 स्मार्ट सिटी आदरणीय पंतप्रधानांनी जाहीर केल्या आणि त्या जाहीर करताना सरकार म्हणून या सगळ्याच्या संदर्भात त्यांनी कुठलाच अभ्यास केलेला नव्हता, ना त्याची योजना तयार होती, ना त्या सगळ्याच्या संदर्भातला एखादा DPR त्यांनी तयार केला होता. असं काही नसताना त्यांनी ती योजना जाहीर केली. त्याच्यामुळं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचार करायचं कुरण संबंधितांच्यासाठी तयार झालेलं आहे आणि हा सगळा दोष हा सरकारवरती जातो. भाजप सेना सरकारच्या माध्यमातून हा चाललेला भ्रष्टाचार आहे असा आमचा आरोप आहे. पुणे स्मार्ट सिटीच्या मध्ये जवळपास केंद्र, राज्य आणि महानगरपालिका या सगळ्याच्या माध्यमातून जे काही पैसे आले त्या पैशांपैकी फक्त 80 कोटी रुपये खर्च आला. तर आता हे सगळे पैसे प्रकल्पांच्या वरती खर्च करण्यासाठी या सगळ्या सरकारी यंत्रणांनी दिले होते. हे सगळेच पैसे स्मार्ट सिटीने उचलले आणि खाजगी बँकांमध्ये ठेवीच्या स्वरूपात ठेवले. असं खरं तर करता येत नाही. बरं, ते केलं तर केलं. शासनाचे नियम असे सांगतात की ज्या वेळेला आपण अशा स्वरूपाच्या ठेवी ठेवतो तर ज्या सरकारी किंवा शासकीय माध्यमातून हे पैसे आले असतात तिथं त्या ठेवींचं व्याज गेलं पाहिजे. स्मार्ट सिटी प्रशासन हे व्याज वापरताना दिसतं. बरं, हा जो काही मी म्हणतोय साधारण 80 कोटी रुपये खर्च आला, त्याच्यातला जवळपास अर्धा खर्च हा प्रशासकीय यंत्रणेवरती खर्च आलेला आहे आणि त्याच्यातला 26 कोटी रुपये खर्च हा सल्लागार कंपनीवरती झालेला आहे. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइसमध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला.
तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सलूनला लागणारे कॉस्मेटिक आणि अन्य वस्तूंच्या खरेदीवरचा खर्च वाढला असल्याने महाराष्ट्र नाविक महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केश कर्तनालय सेवांमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोटबंदी आणि GST ह्या कारणामुळे गेल्या 2 वर्षात सलूनच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे नाविक बांधवांनाही आर्थिक संकटानं सामोरं जावं लागतंय. या वाढत्या खर्चावर मार्ग काढून आर्थिक सुधारणा करण्यासाठी सलून व्यवसायाकडून दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. येणाऱ्या काही दिवसातच ही दरवाढ अंमलात येणार आहे. सध्या नागरिकाकडून केश कर्तनासाठी 80 रुपये व दाढी करण्यासाठी 40 रुपये सर्वसाधारणपणे आकारले जातात. दैनंदिन महागाईसह सलूनला लागणारे कॉस्मेटिक्स इतर वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढल्याने नाविकांना वाढत्या खर्चाला तोंड देणे मुश्किल झालं आहे. यापुढे केश करतानासाठी 100 रुपये तर दाढी करण्यासाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत. फँड्री आणि सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे यांचा नाळ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून येत्या 16 नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सध्या सुरू आहे. या निमित्ताने नाळ चित्रपटातील आई आणि मुलाच्या भूमिकेत असलेल्या देविका दफ्तरदार आणि श्रीनिवास पोकळे यांच्याशी आमच्या प्रतिनिधी मारलेला हा खास गप्पा. स्टुडिओ आणि नागराज मंजुळे प्रेझेंट नाळ हा चित्रपट येत्या 16 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आई आणि मुलगा यांची जी प्रेम आहे त्याच्यावर आधारलेला हा चित्रपट आहे. त्याच्यामध्ये ज्या आईची भूमिका साकारलेल्या तशा देविका दफ्तर आपल्यासोबत आहेत. काय सांगाल आपल्या भूमिकेबद्दल? तुम्ही सगळ्यांनी टीझर पाहिला आहे, टीझरला भरपूर लाईक्स मिळालेत आणि तो सध्या खूप पॉप्युलर झाला आहे. ट्रेलर पाहिला आहे तुम्ही सगळ्यांनी, तर त्याच्यामध्ये जे दिसतं आहे तेच तुम्हाला सिनेमात दिसायला मिळेल. आई आणि मुलाची नात्याची ही गोष्ट आहे आणि एका छोट्या मुलाचा प्रवास आणि त्याच्या आयुष्यात काय काय या वयात त्याला वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी गोष्टी दिसत जातात, आईशी असलेलं नातं वेगळ्या पद्धतीने दिसत जातं, हे तुम्हाला या सिनेमामध्ये बघायला मिळेल. सिनेमामधली आम्ही भाषा बघितली तर विदर्भातली भाषा आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल? त्या भाषेसंदर्भात किंवा भाषेमध्ये डायलॉग करताना तुम्हाला काय अडचणी आल्या का? आम्ही नागपूरजवळ हे या फिल्मचं शूटिंग केलं. मी भंडाऱ्याच्या जवळ एका छोट्या गावामध्ये या फिल्मचं शूटिंग केलं आणि त्यामुळे तिकडच्या सगळ्या भागातला भाषेचा लहेजा तिथे या सिनेमामध्ये वापरला आहे. आमच्याबरोबर त्यासाठी एक्सपर्ट्स होते, शिवाय नागराज मंजुळेंनी संवाद लिहिले आहेत. तर तुम्हाला फक्त तिकडचा नाही तर 2-3 प्रकारचे भाषेचे लहेजे या सिनेमामध्ये बघायला मिळतील. कारण मी आणि नागराज आम्ही दोघं जी भाषा बोलतो ती थोडी सोलापूर आणि या भागातली आहे, पण माझा मुलगा जी बोलतो ती थोडी वेगळ्या पद्धतीची भाषा वापरली आहे. त्यामुळे भाषेची खूप गंमत या सिनेमामध्ये नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. लहान मुलगा असलेला चैतू, त्याची आईची भूमिका तुम्ही साकारले, तर सिनेमानंतर आणि ऑफ सेटवर तुम्ही त्याला कसं सांभाळलं? खूप सगळी टीमच त्याच्यासाठी 24 तास त्याच्या दिमतीला हजर असायची आणि मुळात तो मुलगा म्हणजे पुण्या मुंबईची मुलं आणि असे छोट्या गावातली मुलं यात खूप फरक असतो असं मला वाटतं. त्यामुळे तो मुलगा खूप शहाणा होता, तो खूप समजून उमजून गोष्टी करायचा. 15-1 दिवस त्याचं वर्कशॉप आधी घेतलं होतं, त्यामुळे अभिनय कसा करायचा, कॅमेरासमोर कसं प्रेझेंट व्हायचं, त्याला मार्क्स दिलेले असायचे की इथून इथे जा, इथे उभं राहा, ते बरोबर तो फॉलो करायचा. आणि खूप आधीपासून आम्ही रिहर्सल्स केल्या होत्या एकत्र, त्यामुळे कधी असा ऑकवर्डनेस त्याच्यात आणि माझ्यात नव्हता की आता मी एकदम त्याच्यासमोर आली आहे सेटवर पहिल्याच दिवशी आणि मग आता त्याला भीती वाटते आहे किंवा आमच्या दोघांमध्ये काही नातं तयारच होत नाही आहे, असं कधी ऑकवर्डनेस आमच्या दोघांमध्ये नव्हता. कारण आधीपासूनच आम्ही कम्फर्टेबली एकमेकांबरोबर रिहर्सल्स करत होतो. नाळ या चित्रपटामध्ये चैतूची भूमिका साकारलेला श्रीनिवास पोकळ आपल्यासोबत आहे. काय सांगशील नाळ या चित्रपटात तू छोट्या चैतूची भूमिका साकारली, ही भूमिका साकारताना कसं वाटलं तुला? मला खूप छान वाटलं आहे. छान वाटलं, काय काय मज्जा केली सेटवर? सेटवर मी खूप मजा केली आणि मग मला जेवायला आवडत नव्हतं म्हणून सगळे 5-6 जण माझं मागे लागत होते, जेव रे म्हणून. आणि तू सेटवरची तुझी जी भाषा आहे त्याच्या तुझे डायलॉग्स आहे तुझ्या चित्रपटात, त्यातला एखादा डायलॉग दाखव ना आम्हाला बोलून. नाही, तुम्ही ते पिक्चरमध्येच पाहसा. पिक्चरमध्येच पाहायचं का? आणि तुझी आईची जी भूमिका केली आहे दीप्तीने, त्या भूमिकेबद्दल काय सांगशील तू? कशी होती आई तुझी चित्रपटातील आणि खऱ्या लाईफमध्ये? अजून काय सांगशील, काय काय मजा केलीस? खूप मजा केली आणि आमच्या शूटिंगवर एक रेड कूपन होतं, तुम्ही पाहिलं असणार ते मी आजीच्या अंगावर टाकत असतो तो रेड कूप. तो रेड कूप होता, त्याचं नाव चिंटू होतं आणि एक म्हैस पण आहे आणि एक हे पण आहे आमच्या इकडे कोंबडी आणि तिचे पिल्लं पण आहे. आणि तू खोडकळ मुलगा दाखवलाय, सगळ्यांच्या खोड्या काढतो, आईला पण सतवतो, तर त्याबद्दल काय सांगशील? ते तुम्ही सरप्राईज आहे.
नक्कीच आता त्याने आपल्याला स्वतः सांगितलेलं, मी इथे काही सांगणार नाही, माझ्या चित्रपटात येऊन तुम्ही माझी भूमिका बघा. तर नक्की 16 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार नाळ हा चित्रपट बघा आणि चैतूनी कशी भूमिका साकारली आहे ते पाहण्यासारखं आहे. तर नक्कीच या चित्रपटाला भेट द्या. समाजात लग्न झालेल्या स्त्रियांना घराबाहेर पडणं अवघड असतं. घरच्यांचा सपोर्ट असेल आणि मनात प्रबळ इच्छा असेल तर त्या स्वप्न पूर्ण करू शकतात. मिस इंडिया युनिव्हर्समध्ये अशाच महिला आणि बायकांनी सहभाग घेतला होता. मिस इंडिया युनिव्हर्स कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले काल पुण्यात एका तारांकित हॉटेलमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमात देशभरातील विविध राज्यातील महिलांनी आपला सहभाग नोंदवला होता. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी देखील या कार्यक्रमात आपली हजेरी लावली होती. महिला सशक्तीकरणासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर आज महिलांना समाजात सशक्तीकरणाची गरज असून प्रोत्साहन देण्यासाठी तुषार ताडीवाला आणि अर्चना तोमर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्यांनी देखील हजेरी लावली होती. जो दुबई, हांगकांग एंड ओमान से भी आए हैं, हमें 6 days की ड्यूटी मिली है यहाँ पे एंड वी आर ऑल सेट फॉर द फिनाले व्हिच इज टुडे ऑन 26th of October. इस इवेंट के थ्रू ये लोग सारे वर्किंग वुमेन, हाउस वाइफ्स, सिंगल मदर्स, डिवोर्सीज के लिए एक प्लेटफॉर्म क्रिएट कर रहे हैं जिसमें वुमेन आके अपने बैरियर्स को तोड़ के, अपने घर से बाहर निकल के, अपने कंफर्ट जोन से बाहर निकल के अपने ड्रीम्स को चेज करें. मुझे लगता है ये बहुत ही बढ़िया प्लेटफॉर्म है. एक तो ना सिर्फ महिलाओं को एक अपॉर्चुनिटी दे रहा है लेकिन उसके साथ बहुत बढ़िया काम भी कर रहे हैं, पैसे रेज कर रहे हैं डोमेस्टिक वायलेंस के अगेंस्ट. तो मुझे लगता है कि इस तरह के प्लेटफॉर्म को प्रोत्साहन मिलना चाहिए और मैं होप करता हूं कि ये और बड़ा बने और हर साल ये बढ़ता जाए. मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचं स्थलांतर करण्यात येणार आहे. मेट्रोच्या भुयारी मार्ग प्रकल्पाचे प्रमुख अभियंता प्रमोद आहुजा यांनी ही माहिती दिली आहे. 5 किलोमीटरच्या या भुयारी मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या बरोबर खाली मेट्रोचे स्थानक असेल. आहुजा यावेळी म्हणाले, हा मार्ग 5 किलोमीटरचा आहे, त्यात 5 भुयारी स्थानके असतील. शिवाजीनगरपासून काही किलोमीटर अलीकडे रेंज हिल्स येथे मेट्रोचा भुयारात प्रवेश होईल. तेथे एक स्थानक असेल. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या आतल्या बाजूला भुयारी मार्गातील दुसरे आणि त्यापुढे फडके हाऊद, मंडई व स्वारगेट अशी 5 भुयारी स्थानके असतील. फडके हौदाजवळ मात्र काही कुटुंबे यात बाधित होणार आहेत, त्यांना जागा देण्यात येईल. जागा मालकांनाही नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे आहुजा यांनी स्पष्ट केले आहे. पाणी प्रश्नानं पुणेकर तर हैराण झालेच आहेत, पण सत्ताधाऱ्यांचे आमदार खासदार सुद्धा हैराण झालेत. पुणे शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याचा प्रश्न तडीस लावण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून खासदार अनिल शिरोळे बेमुदत उपोषणाला बसणार होते, पण महापौर आणि आयुक्तांच्या फोनमुळे खासदार अनिल शिरोळेंनी उपोषण स्थगित केलंय. मॉडेल कॉलनी परिसरात शुक्रवारी सायंकाळी 6 ते 10 हे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक होते, मात्र आज तिथे पाणी आलेच नाही, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. महापालिका पाणीच देऊ शकणार नसेल तर काय उपयोग. अनेक महिला दररोज माझ्या कार्यालयात येऊन पाणी पुरवठ्याच्या तक्रारी करीत आहेत. काल पाणी पुरवठ्याशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना फोन केले, पण एकानेही साधा फोनही उचलला नाही. त्यामुळे अखेर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय खासदार अनिल शिरोळे यांनी घेतला होता. आपल्या या निर्णयाची माहिती मिळाल्यावर महापौर आणि आयुक्तांनी फोन करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्याबाबत उद्या एकत्रित बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू असे त्यांनी सांगितले व उपोषण न करण्याची विनंती केल्याने आपण उपोषण स्थगित ठेवत असल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय चित्रकलेला जागतिक ओळख करून देणारे महान चित्रकार राजा रवी वर्मा यांनी काढलेल्या चित्रांच्या ऑडिओग्राफचं प्रदर्शन पूना गाडगे अँड सन्स आर्ट इनिशिएटिव्ह आणि झुपरजा क्रिएटिव्ह हबच्या सहकार्याने पुण्यात झालंय. या प्रदर्शनाच्या माध्यमातून अत्यंत दुर्मिळ कलाकृती पाहण्याची संधी पुणेकरांना मिळतीय. या प्रदर्शनात राजा रवी वर्माची आणि रवी वर्मा प्रेसची 100+ मुद्रा चित्रे मांडली आहेत. यात रामायण, महाभारत, पौराणिक कथा व विविध देवी देवतांची मुद्राचित्रे तसेच त्यांच्या चित्रावर आधारित काडेपेटीचे छाप, निरनिराळी लेबल्स, मूर्ती, कॅलेंडर्स यांचाही यामध्ये समावेश आहे. राजा रवी वर्मा यांच्या चित्रापासून प्रेरणा घेऊन चित्रकारिता सुरू केलेले चित्रकार म. वी. धुरंधर माळी यांचीही मुद्राचित्रे येथे आहेत. त्याचबरोबर दुर्मिळ लिथोग्राफचे मोठे कलेक्शन या प्रदर्शनात पाहायला मिळते. पुण्यात 1988 छापण्यात आलेल्या दुर्मिळ लिथोग्राफ व लिथोग्राफीची शिळाई या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. प्रदर्शनाबाबत झपूर्झा क्रिएटिव्ह हबचे संस्थापक व कलारसिक अजित गाडगे म्हणाले, आजच्या पिढीला राजा रवी वर्मा यांनी निर्माण केलेल्या कला वारशाची ओळख व्हावी या हेतूने हे प्रदर्शन भरविले आहे. हे म्हणजे माझं स्वतःचं गेले 25-30 वर्षाचं कलेक्शन आहे. ते कलेक्शन म्हणजे भरवताना पाठीमागा एकच उद्देश होता की जी पूर्वी आपल्याकडे जी कला होती ती परत लोकांनी बघावी आणि त्याच्यापासून काहीतरी स्फूर्ती घेऊन काहीतरी हे करून परत लोकांच्यात परत ती कलेची आवड निर्माण व्हावी. म्हणजे काहींच्या ह्याच्यात असेलही, पण ज्यांनी जी बघितली गेली नाही त्यांना ती बघता यावीत
आणि परत राजा रविवर्मा हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आपल्या जे लक्ष्मी सरस्वती जे देवदेवता आहेत ते मानवी रूपात आपल्या ह्याच्यात आणलेले आहेत, म्हणजे आपल्या देवघरात, आणि इतके वर्ष त्यांची पूजा, म्हणजे लक्ष्मी सरस्वती म्हटलं की फक्त राजा रविवर्माचंच चित्र हेच आपलं आता समीकरण बनून गेलेलं आहे. ते कसं गेलं काय, त्याचा साधारण कशा प्रकारचा इतिहास, तसं जन्म कधी झाला, किती वर्ष त्याने हे केलं कलेचं, वेगवेगळ्या राजदरबारात किती वर्ष सेवा केली, अशी लोकांना माहिती हवी. आणि मुख्य मुद्रा चित्र म्हणजे शिला, म्हणजे जे आहेत ज्याच्यावर मुद्रा केलेले आपण लिथोग्राफी म्हणतो किंवा ऑलिओग्राफी म्हणतो, त्याची प्रोसेस काय, म्हणजे ती करताना किती टीडीएस, म्हणजे किती कष्टाचं काम होतं की प्रत्येक कलर करताना जे त्या त्याप्रमाणे ते प्रत्येक चित्र त्या त्या वेळेला ठेवलं जायचं आणि जवळ काही काही वेळेला 25-30 वेळा ते हे व्हायचं. आणि हा जो जो काही राजवर्मेवर प्रभाव आहे तो सगळा पहिल्यांदा त्यांच्यावर वेस्टर्न चित्रांचा पडला आणि तो त्यांनी आपल्या भारतीय कलेत उतरवला. आणि त्यामुळे काही त्यातली जी चित्रं आहेत ती वाटताना काय वेळेला आपल्याला तर थोडासा पाश्चिमात्य थोडासा त्याच्यात भाग दिसतो म्हणजे, पण त्यातली जी पात्र आहेत ती मात्र अस्सल भारतीय आहेत. हे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात 27-31 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 11-8 पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी दिवाळीच्या मुहूर्तावर ब्रँडेड कपड्यांचा सेल लावण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर माफक दरात आणि चांगल्या दर्जाची ब्रँडेड कपडे खरेदी करण्यात यावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून MPSC विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विशेषतः ही मुले ग्रामीण भागातून आलेले आणि सर्वसामान्य कुटुंबातून असतात. त्यांना ब्रँडेड आणि महागडे कपडे घेणे शक्य होत नाही. अशा मुलांना दिवाळीसाठी कमीत कमी दरात चांगले कपडे खरेदी करता यावेत या उद्देशाने स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम राबवण्यात येतो आहे. आज पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टिळक रोडला चिंतामणी बिल्डिंगमध्ये एक बिग सेल या नावाने, बिग लूट सेल या नावाने आम्ही एक सेल लावलेला आहे. कारण की दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळं स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जे काय ब्रँडेड कपडे आहे दिवाळीच्या मुहूर्तावरती तर ते या ठिकाणी खूप महाग असल्यामुळे त्यांना मिळत नाही. तर ते उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुलांना स्वस्तात एक माल या ठिकाणी उपलब्ध व्हावा, म्हणजे कपडे चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावेत हे आम्हाला वाटलं. आणि आम्ही कंपनीसोबत रिक्वेस्ट करून कंपनीने आमच्यावर विश्वास ठेवला आणि सगळे ब्रँडेड कपडे आम्ही आज या ठिकाणी खूप माफक आणि खूप कमी दरामध्ये आणि चांगल्या दर्जाचे कपडे आम्ही आज या ठिकाणी मुलांना विकण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि हा सेल 26 तारखेपासून ते 4 नोव्हेंबरपर्यंत चालू असणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना दिवाळीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ब्रँडेड कपडे घेणं शक्य नाही त्यांना एकदम लोकल कपड्यांच्या किमतीमध्ये आम्ही ब्रँडेड कपडे उपलब्ध करून देण्याचा हा आमचा उपक्रम चालू आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शिवस्मारकाच्या पायाभरणीवेळी झालेली घटना ही दुर्दैवीच, रावसाहेब दानवे यांच्या भावना. सामना वृत्तपत्रात अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, राष्ट्रवादीने केला तीव्र निषेध. क्रिकेटने आम्हाला आयुष्यात खूप काही दिलं, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचे मत. आणि स्मार्ट सिटी योजनेमध्ये प्रचंड गोंधळ आणि भ्रष्टाचार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.